आणि आता बातमी पाहणार आहोत पासपोर्ट संदर्भातली. परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी किंवा फिरायला स्टेटस म्हणून पासपोर्ट काढला जातो. आता पासपोर्ट काढणं सोपं असलं तरी पासपोर्ट व्हेरिफिकेशन वेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पासपोर्ट काढत असताना भ्रष्टाचाराच्या तक्रारीत कमतरता झाली तरी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी खिशात हात टाकावा लागतो असा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केलाय. या प्रकरणात पोलीस व्हेरिफिकेशनच्या तब्बल 95,899 तक्रारी आल्यात. तर 20% तक्रारी या पोलीस खात्याशी संबंधित आहेत अशीही माहिती समोर आली आहे. पोलीस व्हेरिफिकेशनच्या तक्रारी या 20% म्हणजे सगळ्यात जास्ती तक्रारी आहेत. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे पोलीस नाहीते डॉक्युमेंट्स मागतात जे ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे फक्त मी या ॲड्रेसवर राहतो हे प्रूफ करण्यासाठी भरपूर त्रास दिला जातो पोलिसांकडून. आणि त्यात नेगेटिव्ह रिपोर्ट जातात, परत पासपोर्ट ऑफिसला जावं लागतं लोकांना. तर याच्यापेक्षा मला वाटतं जर का पासपोर्ट ऑफिसने डायरेक्ट पासपोर्ट ऑफिसमधूनच कलेक्ट करण्याची सुविधा दिली नागरिकांना तर हे पोलीस व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही. आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, खरंच ही प्रोसेस आता इतकी खरं तर काय म्हणू शकतो याच्यात पण आता इतका भ्रष्टाचार घुसला आहे का जसा यांनी आरोप केलेला आहे या कार्यकर्ते जे बोलत होते त्यानुसार? कधी हा भ्रष्टाचार इतका या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे का? तर हा भ्रष्टाचार आता कमी झाला असं म्हणावं लागेल, कारण का ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे जर आपण आकडेवारी माहिती अधिकारामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 1,00,000 तक्रारी आहेत पोलिसांच्या विरोधामध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना. त्याच्या आधी लाखो करोडो नागरिक जे आहेत त्या प्रत्येकाला हा अनुभव यायचा. पोलीस जरी व्हेरिफिकेशन करायला गेलं तर कागदपत्र नाहीयेत, तुम्ही आम्ही गेलो तेव्हा सापडला नाही, मग तुमच्या ओळखीचं कोण नाहीये, तुमच्या कोण ओळखत नाही म्हणून सांगितलेलं आहे, तुमचं काही ना काहीतरी कुसपट काढून त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते नागरिकांना त्रास द्यायचे. आणि यामुळेच जे नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागायचं. पुण्यातलं प्रकरण जे आहे ते अतिशय भयंकर प्रकरण आहे. जर आपण सगळं लक्षात घेतलं तर ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे. हे ऑनलाईन प्रक्रिया होऊन सुद्धा आता याच्यामध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या त्या ठिकाणी लढवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन भरलेले आहेत त्यापैकी काही डॉक्युमेंट कमी आहेत ते अस्पष्ट आहेत. आम्ही तुमची बाजूला चौकशी केली तर तुम्ही घरी नसता, तुम्ही बाहेर असता, तुमचा अजून एक पत्ता आहे, पत्ता तुम्ही दिलेला नाहीये, अशी वेगवेगळी कारणं दिली असतात. आणि त्यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना कुठेतरी नागरिकांची अडचण होते, त्यांना भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागतं. पण हे सर्वच पोलिसांच्या बाबतीत नाहीये, सर्वच लोकांना असा अनुभव येतो असं नाहीये. तर 10 पैकी 5 जणांना हा अनुभव आता येतोय. आधी 10 पैकी 10 जणांना हा अनुभव यायचा, पण आता 10 पैकी 5 जणांना हा अनुभव येतोय. कारण का ऑनलाईन सिस्टम झालेली आहे, लोकांना व्यक्त होण्याकरता पोर्टल्स माध्यम आहेत, याचमुळे लोक जी आहेत ती सर्रास व्यक्त होतात आणि आपली तक्रार जी आहे ती चव्हाट्यावरती आणतात आणि त्यामुळे पोलिसांचं पितळ उघडं पडतं. या सगळ्या भीतीला या सगळ्याला घाबरून भीतीने पोलीस जे आहेत आता बऱ्यापैकी या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करण्यास कमी झालेले आहेत. पण तरी देखील संपूर्ण भारतामध्ये जी आकडेवारी आहे 1,00,000 तक्रारी वर्षभरामध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन दरम्यान पोलिसांच्या आहेत हे देखील चिंतेची बाब आहे. जर पोलिसांवरती असेच आरोप होत राहिले तर लोकांचा विश्वास जो पोलिसांवरती आहे तो कमी होईल आणि यामुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. खरं अजित, आपण सोबत राहाच. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर देखील आपल्या सोबत आहेत. दीक्षित, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, 2 केसेस आहेत आत्ता या घडीच्या समोर. ते म्हणजे एक सुरेश पिंगळे हे प्रकरण आहे. व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी अक्षरशः त्यांना पोलिसांकडून दाद दिली जात नव्हती म्हणून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. दुसरं प्रकरण आहे या ठिकाणी पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी तब्बल 95,899 तक्रारी आल्यात. निश्चितच गंभीर बाब आहे. हे असं का होत आहे? त्यात पहिला मुद्दा असा आहे की आता ही जी पिंगळे यांची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यांचा तब्येत लवकरात लवकर सुधारो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. आता हा मुद्दा असा आहे की जे ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जातो त्यांचा आधार नंबर त्यावेळेला तिथे रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. तर आता प्रत्येकाजवळ जवळजवळ आधार कार्ड आहे,
आणि ते जर आधार कार्ड नंबर असता तर ही जी आज गोष्ट आज सगळ्यांच्या समोर आलेली आहे की एकाच नावाची दोन व्यक्ती आहेत, असे अनेक बाबतीत अनेकांच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं. बरोबर. तर हे प्रकार टाळण्यासाठी जर आधार नंबर असता तर त्या युनिक आयडीमुळे हे प्रकार आपण टाळू शकतो. चूक सिस्टीमची आहे सर. हा म्हणजे हे कसं, हे टेक्नॉलॉजिकली आपण जर इंटरव्हेन्शन केलं, टेक्नॉलॉजिकली आपण जर ही सोय केली तर हे असे प्रकार आपण इथून पुढे ताबडतोब टाळू शकतो. आणि त्यासाठी सुधारणा एवढीच करावी लागेल की ज्यावेळेला गुन्हा दाखल केला जातो त्यावेळेला त्या माणसाचा आधार नंबर घ्यायला पाहिजे. आणि जे संपूर्ण कॉम्प्युटरायझेशन केलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा जर आधार नंबर प्रत्येकाचा ठेवला तर ज्यावेळेला कोणी पासपोर्ट किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी चौकशीसाठी पोलिसांकडे येते असेल तर त्यावेळेला ताबडतोब त्या युनिक आयडीच्या मदतीने ही माहिती मिळू शकते आणि ह्या अशा प्रकारच्या समस्या आपण टाळू शकतो. बरोबर. मग दीक्षित सर, आता दुसरं जे आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत त्याच्या संबंधी, आता त्यात काय एक मुद्दा असा आहे की प्रत्यक्ष माणसाचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे अशा प्रकारच्या, कारण काही दहशतवादी किंवा इतर काही घटनांमुळे ती आवश्यक गोष्ट असते. परंतु मला असं वाटतं की त्याच्यात जी सध्या 30 दिवसाची जी मुदत पोलिसांकडे व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी ठेवलेली आहे ती त्यांनी आपणहून कमी करायला पाहिजे, कारण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाहीये. आणखीन कॉम्प्युटरमुळे सगळीकडे नेटवर्किंगची चांगली सोय झालेली आहे तर ती 7 दिवसाची जर मुदत ठेवली तर 7 दिवसामध्ये जर त्या माणसाचं काय व्हेरिफिकेशन असेल ते करून त्या माणसाला त्याची माहिती द्यायला पाहिजे आणि पासपोर्ट ऑफिसलाही कळवायला पाहिजे. म्हणजे 7 दिवस हा रिझनेबल पिरियड आहे. आणि त्याचा खरं तर उच्च न्यायालयाने आपल्याला कल्पना आहे की नुकताच एक असा आदेशही दिलेला होता की पोलिसांमध्ये ज्यांची भरती होते त्यांचं सुद्धा जे व्हेरिफिकेशन आहे ते 48 तासात पूर्ण करावं, तशी उच्च न्यायालयाची अपेक्षा आहे. तर त्याप्रमाणे पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुद्धा पोलिसांनी आपणहून की जी 30 दिवसाचं जरी बंधन असलं तरी देखील स्वतः ते बंधन 7 दिवसावरती आणावं आणि 7 दिवसामध्ये कुठलाही जर पासपोर्ट व्हेरिफिकेशन होत नसेल तर ती बाब आपोआपच ज्याला आपण एस्केलेशन म्हणतो त्याप्रमाणे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेला आणायला पाहिजे की का त्याचं व्हेरिफिकेशन वेळच्या वेळेला पूर्ण होत नाहीये. बरोबर. म्हणजे हा जो काही भ्रष्टाचार किंवा त्याच्यातून काही इतर अन्य गोष्टींची तक्रारी येतात त्याच्यावरती बंधन येऊ शकेल. दीक्षित सर, अत्यंत महत्वाचे दोन मुद्दे आपण या ठिकाणी खरं तर मुद्दे मांडलेले आहेत. 30 दिवसांची मुदत कमी करून ती 7 दिवसांची करावी आणि आधार नंबरची जर नोंद केली असती तर सुरेश पिंगळेंना हा मानसिक त्रास झाला नसता. दीक्षित सर, खरं तर माणूस खूप संवेदनशील प्राणी आहे आणि बऱ्याच वेळा आता पिंगळे यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं म्हणजे त्यांना बराच मानसिक त्रास झालेला असणार आहे, कारण पोलीस त्यांच्या कुठल्याच गोष्टीला दादच देत नव्हते आणि एकूणच त्यांच्या नावावरती गुन्ह्यांची नोंद सुद्धा आहे असं त्यांना कळाल्यानंतर नक्कीच त्यांना धक्का बसला असेल. तर अशा वेळी पोलिसांनी नेमकी कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला हाताळलं पाहिजे अशा केसेसमध्ये तुम्ही काय नेमकं मार्गदर्शन कराल? नाही, पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीला अत्यंत संवेदनशीलतेनेच त्यांच्याशी संपर्क ठेवायला पाहिजे, कारण ज्यावेळेला एखादा माणूस पोलिसांच्याकडे काही गोष्टीसाठी येतो त्यावेळेला तो नाईलाज म्हणून आलेला असतो, तो काही आपण फार खुशीने येतो असं काही नाही. आणि ते जेव्हा तो पोलिसांशी संपर्क करतो त्यावेळेला त्याची काय नेमकी केस आहे, त्याचं काय म्हणणं आहे, हे मोकळ्या मनाने पोलिसांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा. दीक्षित सर, माफ करा, वेळेअभावी आपल्याला थांबवावं लागते, पण अत्यंत महत्वाचे मुद्दे या केसमध्ये तुम्ही सांगितलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि केंद्रीय